नमो बुद्धाय जय मित्रांनो डोळ्याचे पारने फेडणारी बोधगया येथील महाबोधी विहारातील बुद्ध मूर्ती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या बोधगया येथील बुद्ध मूर्तीचा इतिहास पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबत दिले बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका बोधगयाच्या महाबोधी विहारातील भव्य आणि देखणी मूर्ती अनेकांनी पाहिली असेलच जगातील अनेक देशातून बौद्धजन यात्रेकरू व पर्यटक येथे येऊन या बुद्ध मूर्तीचे दर्शन घेऊन धन्य होतात फुले वाहतात बुद्ध वंदना म्हणतात आणि जमल्यास तिथे फोटोसुद्धा काढून घेतात अशी धीरगंभीर उठावदार बुद्ध बुद्धमूर्ती येथील अन्य विहारातून आणून स्थापित केली आहे हे अनेकांना माहीत आहे चक्रवर्ती सम्राट अशोक राजाने इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात बोधगयाला कोरीव लाकडांचा व विटांचा बांधकाम असलेला विहार उभारला परंतु विहारात त्यावेळी कमल चिन्हे धम्मचक्र व बोधीवृक्ष वृक्ष यांच्या प्रतिमा होत्या बहरलेला बौधिवृक्ष तेथील ते ते विहाराच्या आवारात होता त्याचप्रमाणे भगवान बुद्धांना जेथे ज्ञानप्राप्ती झाली तेथे वृक्षाखाली वज्रसनशिला उभारली होती त्यानंतर पाचशे वर्षांनी विहार जीर्ण झाला असताना गुप्त राजाच्या राजवटीत अकरा मीटर उंचीचे विटांचे कोरीव काम असलेले व पूर्वानी उत्तर दिशेस द्वार असलेले सध्याचे मोठे विहार बांधले तेथे भेट दिलेल्या यात्रेकरूंनी लिहून ठेवलेल्या वर्णनानुसार तसेच सापडलेल्या शिलालेखांनुसार सदर ठिकाणी सातशे वर्षे एक मोठी बुद्ध मूर्ती होती असे निदर्शनास आलेले आहे परंतु अकराव्या शतकातील मुस्लिम आक्रमणानंतर ती मूर्ती कुठे गेली याचा काहीही इतिहास माहीत नाही इसवी सन चौदाशे तेरामध्ये आचार्य सारेपुत्त यांनी येथे बुद्धमूर्ती बसवण्यासाठी घेतलेली मोजमापे ती बेटे ते दिल्याचा उल्लेख आहे परंतु त्यानंतर ती नवीन मूर्ती प्राप्त झाली किंवा नाही याची माहिती मिळालेली नाही त्यानंतर जवळजवळ एकोणीसाव्या शतकापर्यंत महाबोधी विहाराची डागडुजी अधूनमधून म्यानमारमधील राजवटीतर्फे करण्यात आलेली होती अठराशे अकरामध्ये एक इंग्रज सर्वेअर फ्रान्सिस बुचननी येथे आला होता तेव्हा त्यांनी जीर्ण अवस्थेतील हे विहार बघितले तसेच मूर्तीच्या जागी विटांचे ओबडधोबड बांधकाम केलेले त्या साढळले होते सन अठराशे ऐंशीमध्ये ब्रिटिश सरकारने अत्यंत वाईट अवस्था असलेल्या या महाबोधी विहाराची दुरुस्ती करण्याचे ठरवले आणि त्या कामासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे संचालक अलेक्झांडर कनिघम यांचे सहाय्यक व इंजिनियर असलेले जोसेफ बेगलर यांची नियुक्ती करण्यात आली होती सदर कामासाठी रुपये वीस हजार निधी सुद्धा देण्यात आलेला होता जोसेफ बेगलरने महाबोधी विहाराची दुरुस्ती तात्काळ सुरू केली आतून बाहेरून जमिनीपासून घुमटापर्यंत उगवलेले झुडपे काढून पडलेल्या चिरा बुजवून व साफसफाई करून बांधकाम मजबूत केले तसेच बाहेरील आवार साफसफाई करून तेथील स्तूपांची डागडुजी केली रंगरंगोटी केली सर्व दुरुस्ती झाली तरी बेगलरला विहारात अपूर्णता जाणवत असल्याने त्यांनी बुद्ध मूर्ती तेथे ते स्थापन करण्याचे ठरवले पण मानाजोगी मूर्तीच मिळे ना पडजड पडझड झालेल्या अनेक ठिकाणी भेटी देऊन त्यांनी बुद्ध मूर्त्या बघितल्या पण काही छोट्या होत्या तर काही क्षतिग्रस्त झालेल्या होत्या शेवटी त्याला एक काळ्या पाषाणातली मूर्ती मिळाली पण तिच्यावर चुन्याचा लेप दिला होता त्याच्या कुशल कारागिरांनी काळजीपूर्वक तो खरवडून काढला बेगलरियाला ती मूर्ती पसंत पडली आणि मग ही एक टनाची बुद्ध मूर्ती स्वच्छ करून महाबोधी विहारात आणण्यात आली व स्वतःच्या देखरेखेखाली त्याने स्थानापन्न केले पालराजवटीतील ही मूर्ती नवव्या दहाव्या शतकातील असून बोधगया येथे छिंदा नावाच्या कुटुंबाने त्यावेळी बांधलेल्या जुन्या बुद्धविहारात मिळाली ही काळ्या पाषाणातील भूमिस्पर्श मुद्रेतील मूर्ती दगडी चौथाऱ्यावर एक संघ स्थानापन्न असून चौथाऱ्याच्या खालच्या भागावर सिंह आणि हत्ती यांच्या प्रतिमा आहेत त्याच्या खालच्या पट्टीमध्ये भूमाता दाखवली असून तिच्या हातामध्ये मानके सुवर्ण मुद्रा यांचे भरलेले पात्र दाखवलेले आहे त्या खाली पट्टीमध्ये क्षती पोचलेल्या काही ओळीसुद्धा आहेत त्यावरून स्पष्ट झाले की ही मूर्ती सामंत यांचा मुलगा व धर्मा यांचा नातू पूर्णभद्र याने दान ही दिलेली आहे हे छिंदा कुटुंब बोध गायातील दहाव्या अकराव्या शतकामध्ये तेथील मोठे जागीरदार असावेत परंतु पूर्णभद्राचे विहार कुठे होते हे आजपर्यंत कळलेले नाही बेगलरने सुद्धा हे विहार कुठे होते व मूर्ती कशी आणली याचा उल्लेख केलेला नाही बुद्ध मूर्ती स्थानापन्न करण्यात आल्यावर त्यावेळी हजर असलेल्या तिबेटी भिक्कूंनी व सिलोनमधील मधील भिक्खूंनी बुद्धवंदना घेऊन यथावत पूजा केली पूर्ण मूर्तीला सोनेरी रंगाने सुशोभित करण्यात आले तसेच मूर्तीचे मुख कमल ते बेटियन पद्धतीने सुशोभित केले गेले जगातून चोह बाजूंनी येणारे बौद्धजन पर्यटकांनी यात्रे करू हे मूर्ती पाहून धन्य होतात आजही तिची प्रभावशाली प्रतिमा सर्वांच्या मनात कायमची कोरलेली आहे इंग्रजांच्या पुरातत्व आणि सर्वेक्षण विभागाने भारतातील बौद्ध धर्माबाबत केलेल्या संशोधनाचे कार्य नक्कीच प्रशंसनीय आहे इंजिनियर आणि फोटोग्राफर असलेल्या जोसेफ बेगलर याचे तर सर्व बौद्ध बांधवांनी आभार मानले पाहिजेत कारण त्याने भारतातील अनेक प्राचीन स्थळांचे डब्बा कॅमेराने फोटो काढून ती स्थळे जगापुढे आणली सांची आणि महाबौद्ध या पवित्र बौद्ध स्थळावरील स्तूपांचे आणि विहारांचे दुरुस्ती केले ते जर केले नसते तर आज बौद्ध स्थळांचा भारतात मागमूसही राहिला नसता मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये सर अलेक्झांडर कनिंगम यांच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे अलेक्झांडर हे असे व्यक्ती होते ज्यांनी ज्यांनी भारतातील बौद्धस्थळे शोधून काढले त्यांच्यामुळे नालंदा असेल कुशीनगर असेल तसेच महान सम्राट अशोकाचे सर्व शेलाले आणि सांचीचा स्तूप अनेक बौद्ध ठिकाणी त्यांनी शोधून काढले व्हिडिओ जर पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा वरील आय बटनच्या सहाय्याने तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबत दिले बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला जर हे माझे काम आवडत असेल तर तुम्ही या माझ्या छोट्याशा कामाला हातभारसुद्धा लावू शकता पेटीएमद्वारे तुम्ही माझ्या या कामाला हातभार लावू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की भेट द्या चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नम बुद्धाय जय भीम